हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू सी टेम्प्लेट नंबर नाईन फ्रॉम द ब्रीज कोर्स इट्स फॉर स्टँडर्ड सिक्स्थ सब्जेक्ट इंग्लिश ओके नाव लेटेस्ट सी लर्निंग आउटकम ॲटेम टू राईट स्टोरीज क्रिएटिव्हली आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे स्टोरी लिहायच्या आहेत त्यासुद्धा कशा क्रिएटिवली इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स आस्ट द लर्नर्स टू राईट द नेम्स ऑफ थिंग्स विच आर प्रेझेंट इन द पिक्चर चित्रात दाखवलेल्या गोष्टी वस्तू मुलांना लिहिण्यास सांगा त्यानंतर शो द लर्नर्स सम पिक्चर कार्ड्स विच आर गिवन बिलो अँड मोटिवेट देम टू राईट द स्टोरी ऑन शोन पिक्चर्स मुलांना चित्रे दाखवून त्यांना चित्रावरून गोष्ट लिहिण्यास प्रेरित करा तर आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये वेगळ्या चित्र पाहायला मिळणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरनं वेगळ्या वेगळ्या वस्तूंवरनं आपल्याला गोष्ट लिहायची म्हणजे काही सेंटेन्सेस त्या वस्तूविषयी आपल्याला लिहायचे आहेत इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स टेल मी द नेम्स ऑफ थिंग्ज यू सी इन द पिक्चर पिक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहत आहोत त्यांचं नाव आपल्याला इथं सांगायचं आहे त्यानंतर पहा राईट शॉर्ट सेंटेन्सेस अबाउट थिंग्ज इन द पिक्चर ज्या काही थिंग्स दिलेल्या आहेत तुम्हाला इथं सगळे पिक्चर्स दिसत आहेत तर त्यांच्याविषयी आपल्याला काही शॉर्ट सेंटेन्सेस लिहायचे आहेत छोट चट छोटी वाक्य लिहायची ती सुद्धा इंग्लिशमधून थर्ड आहे राईट द स्टोरी इन द गिव्हन पिक्चर पहा इथं तिघ क्वेश्चन्सचे मी आन्सर्स दिले आहेत फर्स्ट क्वेश्चन होतं टेल मी द नेम्स ऑफ थिंग्स यू सी इन द पिक्चर पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेल्या चित्रांची म्हणजे त्या गोष्टींची नावं लिहायची कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांची नावं लिहायची होती दिलंय पहा इथं होम होम किंवा हाऊस सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर ॲपल फिश आणि बॉल ह्या सगळ्या थिंग्ज ह्या सगळ्या वस्तू तिथं दिल्या आहेत त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता राईट शॉर्ट सेंटेन्सेस से अबाउट थिंग्ज इन द पिक्चर तर ज्या काही थिंग्स आहेत तर त्यांच्याविषयी शॉर्ट सेंटेन्सेस से लिहायची होती मी इथं दिले तुम्हाला दिस इज माय हाऊस त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे इट इज अॅन ॲपल अँड थर्ड आहे फिश स्विम्स इन वॉटर फोर्थ आय प्ले बॉल तर अशा पद्धतीने तुम्हाला अजून काही नवीन सेंटेन्सेस से, येत असतील ते सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकतात थर्ड क्वेश्चन होता राईट अ स्टोरी बाय युझिंग गिवन पिक्चर आणि जे काही पिक्चर दिलेलं होतं त्यावर आधारित एक स्टोरी लिहायची होती आपल्याला ती दिली मी इथं दिस इज माय हाऊस आय लिव्ह इन दिस हाऊस हॅपीली आय लाईक टू इट एन ॲपल एवरी डे आय अल्सो लाईक टू इट फिश वी अल्सो हॅव एन एक्वेरियम मेनी टाईप्स ऑफ फिशेस आर देअर इथं फिशेस किंवा सुद्धा तुम्ही म्हणू शकतात ॲट इवनिंग आय प्ले बॉल आय लाईक टू प्ले क्रिकेट व्हेरी मच तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात तर पहा प्रॅक्टिसमध्ये फर्स्ट क्वेश्चन होता राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक आता ही जी काही ची स्टोरी आहे ती जशीच्या तशी तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे सेकंड म्हटलंय कलेक्ट सम अदर सेंटेन्सेस फ्रॉम युअर फ्रेंड्स तुमच्या फ्रेंड्सने सुद्धा या ॲक्टिव्हिटीविषयी काही नवीन नवीन सेंटेन्सेस लिहिलेले असतील ते सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात ओके त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलं राईट स्टोरीज अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग ब्रॅकेटमध्ये वेगळेवेगळे थिंग्ज वेगळ्यावेगळ्या वस्तूंची नावं दिलीत त्यांच्याविषयी स्टोरी लिहायची म्हणजे त्यांच्याविषयी आपल्याला काही चार पाच सेंटेन्सेस लिहून घ्यायचे आहेत कोणकोणत्या वस्तू दिल्या आहेत टी व्ही मोबाईल बुक पेन ट्री तर चला आपण आन्सर पाहूयात टी व्ही विषयी लिहिलं आहे मी अगोदर टी व्ही इज अ मशीन इट्स फुल फॉर्म इज अ टेलिव्हिजन टी व्ही लुक्स लाईक अ बॉक्स we see tv programs for our entertainment. all tvs have screens where the picture is viewed. okay, then next, mobile. we all know about mobile. we use it for making and receiving phone calls. we can keep it with us every time. we can see many videos on it. we also can listen the music. nowadays, it is very useful for our education. Third a book. Books are our friends. With the help of books, we can study and learn more things. We read many stories. They give us new ways to think and new ideas. They expand our universe. Picture books introduce young children to the world of art and literature. Tananda Gitle pain. Pain is a very useful thing for kids. ॲक्च्युली फॉर ऑल सुद्धा आपण तिथे म्हणू शकतो देअर आर मेनी टाईप्स ऑफ पेन्स अवेलेबल इन द मार्केट वी यूज इट फॉर रायटिंग मेनी कलर पेन्स आर अल्सो अवेलेबल इन द मार्केट इंक पेन जेल पेन फाउंटन पेन आर द टाईप्स ऑफ पेन आय लाईक जेल पेन व्हेरी मच त्यानंतर आपल्याला ट्री विषयी लिहायचं होतं ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स बिकॉज दे गिव अस ऑक्सिजन टू लिव्ह अ लाईव्ह दे अल्सो गिव अस फ्रूट्स व्हेजिटेबल्स वी गेट अवर फूड फ्रॉम ट्रीज सो ट्रीज आर इम्पॉर्ट थिंग इन आवर लाईफ सो प्लान्ट द ट्रीज अँड सेव्ह द लाईव्ज एक्स्टेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या ज्या थिंग्जविषयी आपल्याला लिहायचं होतं त्याविषयी मी आता जस्ट तुम्हाला सगळं रीड करून दाखवलंय सगळे आन्सर्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहेत त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये पाहूयात राईट डिस्क्राईबिंग सेंटेन्सेस अबाउट सराउंडिंग थिंग्स आता प्रत्येकाच्या सभोवताली अवतीभोवती घराच्या अवतीभोवती असेल तर भरपूर काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असणार आहेत पण मी एक एक्झाम्पल एक म्हणून तुम्हाला याचं सुद्धा आन्सर आहे तर ते सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकतात नाव लेट्स जी आन्सर द सन रायजेस इन द ईस्ट अँड सेट्स ऑन द वेस्ट बर्डस फ्लाय इन द स्काय आय लाईक टू वॉच टी व्ही वी हॅव मेनी टाईप्स ऑफ फ्लावर्स प्लांट्स इन अवर गार्डन फाईव्ह देअर आर मेनी टाईप्स ऑफ ट्रीज इन आर सराउंडिंग ओके okay, तर हे व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे त्यानंतर पहा दीक्षा व्हिडिओ काही लिंक तिथं यूट्यूब लिंक दिसते यूट्यूब लिंकवर जाऊन पहा तिथं काय अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते का त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लंट आज आपण काय शिकलो टुडे आय हॅव लर्न टू राईट स्टोरीज फॉर अ गिवन पिक्चर जे काही पिक्चर दिलेलं असेल त्याविषयी आपण स्टोरी लिहायला शिकलो आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल चला तर मग तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटापट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत ती शेअरसुद्धा करा आणि त्याचबरोबर कमेंट्ससुद्धा ओके थँक्यू